नमस्कार मित्रांनो, मी सचिन माने, एम पी एस सी रायटर्स या चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. या चॅनलच्या माध्यमातून आज आपण बघणार आहोत महाराष्ट्राचा भूगोल. मुख्यत्व करून त्यामध्ये आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील नद्या. महाराष्ट्रातील नद्यांमध्ये सह्याद्री पर्वतातून ज्या नद्या उगम पाहून पूर्व दिशेला जाऊन बंगालच्या उपसागराला मिळतात त्यांना आपण पूर्ववाहिनी नद्या म्हणतो. तसेच सह्याद्री पर्वतामध्ये उगम पाहून ज्या नद्या पश्चिम दिशेला जाऊन अरबी समुद्राला मिळतात त्यांना आपण पश्चिम वाहिनी नद्या म्हणतो. तसेच आज आपण बघणार आहोत त्यातील एक पूर्ववाहिनी नदी, ती म्हणजे कृष्णा नदी. ज्या कृष्णा नदीची माहिती आहे ती आपण एका फ्लोचार्टच्या माध्यमातून बघणार आहोत. तर आपण पाहूया त्याचा एक फ्लोचार्ट. तर मित्रांनो, हा आहे कृष्णा नदीचा फ्लोचार्ट. कृष्णा नदी जी आहे ती सह्याद्री पर्वतामध्ये उगम पाहून बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. सह्याद्री पर्वत हा भारतामध्ये त्याची जी लांबी आहे ती 1600 किलोमीटर आहे आणि जी महाराष्ट्रामध्ये सह्याद्री पर्वताची लांबी आहे ती 440 किलोमीटर आहे. आणि त्याच्यामध्ये आपण पूर्ववाहिनी आणि पश्चिमवाहिनी नद्या बघितलेल्याच आहेत. तर आता आपण बघणार आहे कृष्णा नदीचा फ्लोचार्ट. तर कृष्णा नदी जी आहे ती सह्याद्री पर्वतामध्ये महाबळेश्वर या ठिकाणी उगम पावते आणि तिचा प्रवास जो आहे तो तुम्ही बघता या फ्लोचार्टमध्ये, ती डायरेक्टली जाऊन बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. तर आपण बघणार आहे की तिच्या तिला मिळणाऱ्या उपनद्या, तिच्या काठावरची शहरं, कोणत्या नदीवरती कोणती धरणं आहेत ते आपण या फ्लोचार्टच्या संदर्भातून बघणार आहे. तर आपण पाहूया की जी कृष्णा नदी आहे ती महाबळेश्वर या ठिकाणी साताऱ्यातलं जे ठिकाण आहे तिथं ते उगम पावते आणि तिथून तिचा प्रवास चालू होतो. तर महाबळेश्वर एक थंड हवेचं ठिकाण आहे, तिथून या नदीचा प्रवास होतो. तिथून नदीने प्रवास चालू केल्यानंतर तिला जी पहिली उपनदी आहे ती आहे ती वेन्ना. वेन्ना नदीचा उगम या लिंगमाळा धबधब्याजवळ होतो. तर आहे लिंगमाळा धबधबा. लिंगमाळा धबधब्याजवळ वेन्ना नदीचा उगम होऊन ती वाई या ठिकाणी येते आणि कृष्णा नदीला मिळते. तर वेन्ना नदीवरती सातारामध्ये एक धरण आहे ते म्हणजे धोम धरण, त्याला धोम कालवा, डावा आणि उजवा असंही म्हटलं जातं. तसंच त्या नदीचा प्रवास पुढे चालू राहतो. सातारामध्ये माहुली या ठिकाणी ती एक कृष्णा नदी आहे ती पण येते. आणि दुसरी जी नदी आहे उपनदी ती सातारामधली कोयना नदी आहे. कोयना नदीचा प्रवास जो आहे तो येऊन कराडला मिळतो आणि कराडमध्ये कृष्णेचा आणि कोयनेचा संगम होतो. तर त्या ठिकाणाला नाव आहे प्रीती संगम, हे आपण बघू शकता. आणि प्रीती संगमावरती यशवंतराव चव्हाण यांचं समाधीस्थळसुद्धा आहे. तर त्या नदीचा प्रवास तसाच पुढे जातो आणि डाव्या किनाऱ्यावरून येणारी एक नदी आहे एरळा, ती फक्त डाव्या किनाऱ्यावरून येऊन कृष्णा नदीला मिळते सांगली या ठिकाणी. तसंच वारणा नदी एक उपनदी आहे कृष्णेची, ती येऊन हरिपूर जे सांगलीमधले एक ठिकाण आहे तिथे येऊन या कृष्णा नदीला मिळते. तर वारणा नदीवरती एक वारणा धरण आहे. तसंच त्या धरणाच्या बाजूला किंवा आपण असं म्हणू शकतो की जे वारणा नदीचा आजूबाजूचा परिसर आहे त्याच्यामध्ये त्याच्या आजूबाजूला एक चांदोली अभयारण्य आहे सह्याद्री पर्वतामध्ये वसलेलं. ते 4 जिल्ह्यामध्ये येतं. त्याच्यामध्ये एक सातारा आहे, कोल्हापूर, रत्नागिरी असे 2-3 जिल्हे आहेत. तसंच त्या नदीचा जो पुढं प्रवाह चालू राहतो तो येतो कोल्हापूरच्या सीमेवरती. तर कोल्हापूरच्या सीमेवरती आल्यानंतर तिला एक नदी येऊन मिळते, ती आहे पंचगंगा नदी. पंचगंगा नदीचा संगम जो आहे तो कोल्हापूरमधील एक ठिकाण आहे नरसोबाची वाडी, तिथं येऊन ही नदी मिळते. तर जो पंचगंगाची नदी आहे ती पंचगंगा नदी 5 नद्यांची मिळून बनलेली आहे. त्याच्यामध्ये कुंभी आहे, कासारी आहे, भोगावती आहे, तुळशी आहे आणि सरस्वती नदी आहे. जी एक सरस्वती नदी आहे तिला लुप्त नदी असं म्हटलं जातं. लुप्त नदी याचा अर्थ काय आहे की ती नदी 2 ते 3 पहाडातून किंवा पर्वतातून प्रवास करते. ती एका पर्वतातून उगम पावून दुसऱ्या पर्वतामध्ये लुप्त होते आणि तिसऱ्या पर्वतामध्ये पुन्हा उगम पावते. म्हणून त्या सरस्वती नदी आहे त्या नदीला लुप्त नदी असं म्हटलं जातं. तर हा आहे पंचगंगा नदीचा प्रवास कृष्णा नदीला येऊन मिळते, ते नरसोबाची वाडी या ठिकाणी येऊन मिळते. तसंच तिचा प्रवास जो आहे कोल्हापूर या ठिकाणावरून ते कर्नाटकात प्रवेश करते आणि त्याला जे कर्नाटकातल्या नद्या आहेत दूधगंगा आणि वेदगंगा या 2 नद्या कर्नाटकामध्ये येऊन मिळतात. तसंच तिचा प्रवास कर्नाटकामध्ये चालू राहतो, तिथंच तिला घटप्रभा आणि मलप्रभा या 2 नद्या येऊन मिळतात. तर महत्त्वाचं म्हणजे इथं घटप्रभा नदीवरती गोगाक नावाचा धबधबा आहे. तो एम पी सीला येणारा वारंवार हा क्वेश्चन आहे की घटप्रभा नदीवरती कोणता धबधबा आहे, तर आपण सांगू शकतो की गोगाक धबधबा आहे. तसंच मध्य कर्नाटकामधून एक तुंगभद्रा नदी येते आणि ती जी नदी आहे ती मध्य कर्नाटकात येऊन कृष्णाला मिळते. तसंच जे कृष्णेच्या कृष्णा नदीच्या वरची जी भीमा नदी आहे ती भीमा नदीसुद्धा कर्नाटकात येऊन कृष्णाला मिळते आणि शेवटीला ती बंगालच्या उपसागराला मिळते. कृष्णा नदी जी आहे ती दिवी बेटाजवळ बंगालच्या उपसागराला मिळते. तर मित्रांनो, हा आहे आपला कृष्णा नदीचा प्रवास. तर तिची जी महत्त्वाची माहिती आहे ती अशी आहे, कृष्णा नदी जी आहे
ती महाराष्ट्रामध्ये 282 किलोमीटरचा प्रवास करते आणि भारतामध्ये 1280 किलोमीटरचा प्रवास करते. तिचं उगमस्थान जे आहे ते महाबळेश्वर, जो सातारा जिल्हा आहे, महाबळेश्वर एक थंड हवेचं ठिकाण पण आहे, तिथं हा या नदीचा उगम होतो. तसंच तिला ज्या राजकीय लागणाऱ्या सीमा आहेत त्याच्यामध्ये महाराष्ट्र आहे, कर्नाटक आहे, तेलंगण आहे आणि आंध्र प्रदेश आहे. तसंच महाराष्ट्रातील लागणाऱ्या ज्या सीमा आहेत त्याच्यामध्ये सातारा आहे, सांगली आहे आणि कोल्हापूर आहे. तसंच MPSC ला वारंवार येणारा क्वेश्चन आहे तो म्हणजे सह्याद्री पर्वताची लांबी. सह्याद्री पर्वताची जी लांबी आहे ती भारतामध्ये 1600 किलोमीटर आहे आणि महाराष्ट्रामध्ये जी तिची लांबी आहे ती 440 किलोमीटर आहे. तर मित्रांनो, हा आहे संपूर्ण कृष्णा नदीचा प्रवास. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.